आज आम्ही जी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतली त्याचा मूळ उद्देश असा आहे की आमचा अमरावती जिल्हा हा भाई सलोक्याचा जिल्हा आहे आणि त्याला जर कोणी प्रयोगशाळा करत असेल तर आम्ही ती बिलकुल होऊ देणार नाही. आपण बघितलं असेल उदयपूरच्या घटनेसारखी घटना अमरावतीमध्ये एक 7-8 दिवस आधी झाली. 21 तारखेला अमरावतीची घटना झाली, 8 तारखेला 28 तारखेला उदयपूरची घटना झाली. पण आमच्या इथे जे भाजप प्रणित आमदार खासदार आहेत त्यांनी 27च पत्र दिलेलं आहे. मग आम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टीचा डाऊट आहे की कुठेतरी याची लिंक ही वेगळीकडे दिल्लीमध्ये तर त्याचा बेस तर नाही आहे ना. कारण उदयपूरमधला जो हत्यारा मारेकरी आहे तो भाजपाचा कार्यकर्ता निघाला. इथले जे आमदार खासदार त्या ठिकाणी आहे रवी राणा आणि नवनीत राणा, इथला मास्टर माइंड इरफान खान हा त्यांच्याजवळचा कार्यकर्ता निघाला आणि ते तर भाजपच्या अतिशय जवळचे आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण देशामध्ये बघाल की मध्य प्रदेश असो, आसाम असो, जम्मू काश्मीर असो, जो जो कार्यकर्ता त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधला तर तो ISI फ्रॉडमध्ये पकडला गेला, त्या ठिकाणी तो BJP IT सेलचा त्या ठिकाणी मेंबर निघाला, बजरंग दलचा एक व्यक्ती त्या ठिकाणी टेरर फंडिंगमध्ये पकडला गेला. अशी सगळी प्रकरणं जी येतात आहेत हे सगळी प्रकरणं कुठे ना कुठे जे काय मारेकरी आहे. पुलवामाचं अजून काहीच झालं नाही, जिथे पक्षीसुद्धा त्या ठिकाणी स्वतःचे पंख हलवू शकत नाही, तिथे 200 किलो RDX त्या ठिकाणी पोचतो त्याचीही जात झाली नाही. पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा जो मारेकरी होता त्या ठिकाणी त्याला सोडण्यात कुठेतरी याच लोकांचा हात त्या ठिकाणी दिसतोय. हे सगळे प्रकरणं जर बघितले आपण तर लिंक आमच्या अमरावतीमध्ये आपल्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी येते आणि आम्हाला फिकर आहे या गोष्टीची की आमच्या अमरावतीला हे लोक प्रयोगशाळा तर नाही करत आहेत ना. आतंकवादींचा धर्मांतर शक्ती या ठिकाणी कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि इन्क्वायरी व्यवस्थित झाली पाहिजे. ज्यांनी 27 पत्र लिहिलं त्यांना 28 हादसेचं पहिलंच कसं काय माहिती झालं आणि या सगळ्यांची लिंक एक तर नाही आहे ना, या सगळ्या गोष्टीचा आम्हाला डाऊट आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.